सास है रान है सुन परेशान है हो रही। अरे बाप रे बाप, ये भगा काय झालंय विहान। अरे बाप रे, दोन जण आले जेवणासाठी। गाइस वेलकम, गुड मॉर्निंग। अँड कसं काय? तर गाइस आज सकाळी, सॉरी जोरात बोलले एकदम, सकाळी विहान लवकर उठल्याला आणि इकडे बघा विहान लवकर उठल्या, आंघोळ वगैरे केलाय आणि आता लवकर झोपलाय आज, त्यामुळे आज दीदीला काही झोप नाही मिळणार आहे मला वाटते। 12 वाजता ती झोपायला जाते, 1 वाजता ते आता उठणार त्याची टायमिंग असं झाले। आणि मम्मी पप्पा गेल्यात फार्म हाऊसवर, कारण की काल सांगितलं तुम्हाला ह्याचं फिटिंगचं काम सुरू आहे आता प्लम्बिंगचं, सो आम्ही तर अजून घरीच आहे। हां, आणि आम्ही आहे घरी, आता जेवणार आहे आता अनन्य वाढायला जस्ट, आता अतुलचं जेवण झालं, अतुल पण जाणार आहे फार्म हाऊसवर, त्याचं काम सुरू आहे त्यामुळे थांबलं आहे, मग लगेच जाणार तो। सो चला व्यान घ्या ना। अरे व्यान ह्या काय कसं करते रे बरोबर, पाईप बघा, पाईप काढायला आणि बघा पाईप पाणी अंगावर मारायला, व्यानच्या हातात दे, व्यानच्या हातात दे। अरे नळात ना पाईप निघली की हे घराचं काय हाल केलंय? लोणचं वाढायला आनन्य आणि विहान बघा कसा खुश झालाय। तर गाईज आता जेवायला आलोय, मम्मी पप्पा तर गेले शेतामध्ये काम सुरू आहे। हा अदल, आणि आज दीदीने बनवले वरण मस्त पैकी, छान लागते वरण एकदम। विहानला चारतो लोणचं एक चटक चटक, हे तर गाईज आता आम्ही तिघं पण बसले जेवायला, बघा मी अनन्या आणि सिया इथं बसले, सिया पण जॉईन झाली आणि अतुल पण बसला आहे, व्यान पण बसला आहे, दोघं जण बाहेर बसल्यात तू वर। तर बघा आता सिया रडत होती शेतात जायसाठी, कारण की अतुल मामा शेतात गेला, मला जायचंय आणि मला आवडत नाही म्हणते हे घर, मला शेतात जायचंय म्हणते। अगं येला पण आल्यामुळे आता बोल बोल आता बोल की हा काय ग काटक काढताना रडत्यात का कोण? नाही म्हणती आधी सिया कसं काय करायला, येडी झाला ए, एका काट्यासाठी एवढी येडी होऊ नका, थांबा। अरे बाप रे बाप, ये बघा काय झालंय विहान। अरे बाप रे, छोटी परी जरा भाग जा, ए छोटी तिकडे जा जरा छोटी। अरे बापरे विहान बघा आमचा काय झालाय, सियान काय केलं बघ त्याला, सियान ड्रेस घातला, छान वाटते विहान ड्रेस, छोटी मुलगी हे लहानपण असते बघा, सगळं ट्राय करायला मिळते। सास है रान है सुन परेशान है हो रही सी माजी रे, तुला पण काय वाटत नाही रे, हे असते लावले। अरे देव, सो गाईज तर बघितला आज मम्मी त्यांनी वाजले, 7:30 वाजले मम्मी त्यांनी अजून आले नाही, त्यांचं आपलं फार्म हाऊसवर काम सुरू आहे त्यामुळं लेट व्हायला लागले, 2 दिवस झालं। सो आता येत असतील, फोन लावतो मी जरा आणि काहीतरी आणायला लावतो, आहे ना। आले रे, कोण आले या पाहुण, काम झालं काय आज? हे काय आणलंय, पोथी कशी आणलंय? मग ते एकंड आणला, त्यामुळे घेऊन आलाय। अरे आकाश कंदील कसं काय लागलं नाही आज? मम्मी पप्पा त्याने आलेले आहेत आणि मम्मीला सांगितलं होतं येताना आम्रखडान आणि बालुशाह यान सुरण मम्मीने येता येता घेऊन आले, हे आणत होते ह्याच्यासोबत, हे आणा म्हटलं कारण की जरा चटक मटक खाऊ वाटा लागलेलं आहे। तेव्हा बालुशाह आणि आम्रखंड, आता हे आम्रखंड देतो
दे प्लेट मध्ये द्यायसाठी आनंद देतो. सो हे घे आंध्रखंड पण वाढ सगळ्यांना प्लेट येत हा. आणि आनंदने इथं जेवायला वाढायला लागल्या, भूक लागल्या. आज जेवणामध्ये काय बघा, वरण आहे आणि भेंडी आहे आणि आम्रखंड आणि बालुशाही आणल्या, श्रीखंड आणलंय, सगळं आणलंय. कोण खाणार? आणि ऍक्च्युली श्रीखंड सियान सांगितलं ना आम्रखंड, त्यामुळे सांगितलं. आणि मला बालुशाही खावं वाटत होती, त्यामुळे बालुशाही आणली. आज 8:30 वाजलं आणि 8:30 वाजता यांनी सगळेजण आले. सो आता आम्ही जेवतो, तुम्ही पण या जेवायला. तर गाईज बघा, इकडे जेवण मला वाटलंय आणि इकडे बघा, ओ हो, दोन जण आले जेवणासाठी. दांबा तुम्हाला पण वाटत्यात, मम्मी वाटत्या. इकडे मम्मी त्यांनी पण आल्यात आता दमून. काम झालं सगळं आहे ना. आता आमचं जेवण झालं मस्तपैकी. श्रीखंड आणि बालुशाहीची मजा केली. बालुशाही खाल्ले ना अजून? ते आता उद्या खाणार. आज दोन्ही गोड एकसंगत नको, त्यामुळे आम्ही ठेवलं ते उद्या खाणार. आज अचानकच गोड गोड खाऊ वाटत होतं, त्यामुळे आणायला लावलं मम्मीला. मी येताना त्यांनी घेऊन आले मम्मी आतून. म्हणजे फार्म हाऊसचं आपलं काम झालेलं आहे, आता फक्त कलर वगैरे बाकी आहे, बाकी काही नाही. सो आता म्हणजे आता पळापळी तेवढी थांबली आमची, आता पळापळीले होणार नाही, माणसांसाठी जायला लागाय ना आता, त्यामुळं. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. बाय. आला बाबा यान बाय येत असं नाही, बघत होता, बघायचं सोडून आला, कार्टून बघत बसलेला, बघायचं सोडून लगेच आला पळत. बाय बाय.